नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत टॉप 5 यूट्यूब चॅनल फॉर बी सी एस स्टुडंट। बरेच जण मला विचारतात की आम्ही बी सी एसला होता, आमच्यासाठी जे ट्युटोरियल लेक्चरसाठी यूट्यूब चॅनल सांगा कोणकोणते असतात, तर म्हणून मग आज टॉप 5 यूट्यूब चॅनल सांगणार आहेत बी सी एस स्टुडंटसाठी। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या, कारण असेच व्हिडिओ मी आपल्या माय मराठीमध्ये आणत असतो। तर चला बघूया कोणते आहेत टॉप 5 यूट्यूब चॅनल फॉर बी सी एस स्टुडंट। तर नंबर वनला आहे लास्ट मोमेंट ट्यूशन, हे ज्याला LMT सुद्धा म्हणलं जातं शॉर्टमध्ये। तर हा एक चॅनल चांगला आहे, जर तुम्हाला कम्प्युटर रिलेटेड जे पण काही असेल डाऊट तर ते इथे क्लिअर होऊन जातील। यांच्या भरपूर प्लेस इथे प्लेलिस्ट ॲड केलेल्या आहे, त्यांनी स्टडी टिप्स आहे, त्यानंतर डिजिटल लॉजिकच्या वगैरे डाटा स्ट्रक्चर इथे सगळं काही तुम्हाला शिकवलं जातं, ते पण हिंदीमध्ये तुम्हाला समजून जाईल अशा भाषेमध्ये शिकवलं जातं। त्यानंतर सेकंडला आहे कोड विथ हॅरी, जर तुम्हाला प्रॅक्टिकली जर सगळं करून बघायचं तर कोड विथ हॅरी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे। बरेच जण यांचेच व्हिडिओ बघतात कोड विथ हॅरीचे, इथे तुम्हाला पूर्णपणे प्रॅक्टिकली कोडिंग करून शिकवलं जातं, ते पण हिंदीमध्ये, तर तुम्हाला समजण्यास एकदम सोपं जाईल। तर हे पण तुम्ही प्रिफर करू शकता, इथे कम्प्युटरचे रिलेटेड सगळे तुम्हाला प्लेलिस्ट मिळून जातील। सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल, अँड्रॉइड डेव्हलपमेंट वगैरे, ते वेब डेव्हलपमेंट सगळं तुम्हाला इथे मिळून जाईल, ते पण एकदम सोप्या भाषेमध्ये हिंदीमध्ये। त्यानंतर तिसऱ्या नंबरला आहेत इझी इंजिनिअरिंग क्लासेस, तर इथे तुम्हाला न्यूमरिकल वगैरे एकदम मस्तपैकी सॉल्व करून शिकवले जातात, ते पण पेन आणि पेपरवरती, त्यामुळे तुम्हाला समजण्यास खूप सोपं जातं। जर तुम्हाला जे पण काही तुमच्या सब्जेक्टमध्ये असेल त्याच्या पूर्ण प्लेलिस्ट इथे मिळून जातील, आणि त्याचे न्यूमरिकल वगैरे ते सॉल्व केलेलं असेल, तर हे पण एक चांगलं यूट्यूब चॅनल आहे इझी इंजिनिअरिंग क्लासेस। त्यानंतर चार नंबरला आहे 5 मिनिट्स इंजिनिअरिंग, जर तुम्हाला मोठा मोठा व्हिडिओ पाहताना बोर होत असेल तर यांचे व्हिडिओ खूप छोटे छोटे असतात आणि एकदम शॉर्टमध्ये असतात, तर तुम्ही हे बघू शकता। इथे पण पूर्णपणे तुम्हाला अलग अलग शिकवलेलं आहे, प्लेलिस्ट आहे कम्प्युटर ग्राफिक्सच्या वगैरे, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सचं सगळं इथे तुम्हाला शिकवलेलं आहे, तुम्ही याला पण एकदा चेकआउट करू शकता 5 मिनिट्स इंजिनिअरिंग। त्यानंतर 5व्या नंबरला आहे थापा टेक्निकल, आपा टेक्निकलवरती तुम्हाला वेब डेव्हलपमेंट विषयी सगळं काही मिळून जाईल, इथे पूर्णपणे प्रॅक्टिकल थिअरी सगळं नॉलेज इथे दिलेलं आहे, तर तुम्ही याला पण चेकआउट करू शकता।